तो सेमीकंडक्टर चे दोन टाइप है, इंट्रिंसिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर। तर इंट्रिंसिक सेमीकंडक्टर म्हणजे काय झालं की आपण बोलतो प्योर सेमीकंडक्टर, का बोलतो आपण प्योर सेमीकंडक्टर। तर जसे की एज अ एग्जांपल काय आपल्याकडे सिलिकॉन, एकदम कॉमन एग्जांपल, सिलिकॉनचा एटॉमिक नंबर किती आहे 14 बरोबर। जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय येणार 1s2 2s2 2p6 3s2 3p2 बरोबर, म्हणजे याची व्हॅलन्सी किती आली 4। आता सिलिकॉनचा आपण स्ट्रक्चर घेऊया, सिलिकॉन एकच असेल का नाही, सो सिलिकॉन 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 बरोबर। सो आता एका सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन बरोबर, या सिलिकॉनचे सपोज 4 इलेक्ट्रॉन्स मी घेतो 1 2 3 4 बरोबर। तसेच या सिलिकॉनचे पण त्याच्या बॉन्ड सोबत इलेक्ट्रॉन असतील, या सिलिकॉनचा हा इलेक्ट्रॉन, या सिलिकॉनचा हा इलेक्ट्रॉन, या सिलिकॉनचा हा इलेक्ट्रॉन। जर आता आपण इथे बघितलं तर हे ऑक्टेट एका सिलिकॉनच्या बाजूचं कम्प्लीट झालेलं आहे। आता याचं ऑक्टेट जर कम्प्लीट झालं तर हा रिएक्ट करेल का कशासोबत, हा रिएक्ट करणार नाही। त्याच्याकडे जर फ्री इलेक्ट्रॉन नाहीये तर ह्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल का, तर ह्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पण फ्लो होऊ शकत नाही, का कारण की हा फ्री नाहीये, ह्याचा ऑक्टेट कम्प्लीट आहे बरोबर। आणि जसं की आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल, ज्यावेळेला ऑक्टेट कम्प्लीट असतं त्यावेळेला तो ऍटम स्टेबल होऊन जातो, ठीक आहे। सो इंट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये काय होतंय, हा जो सिलिकॉन आहे ह्याचा ऑक्टेट कम्प्लीट होत आहे, सो 0 डिग्री सेल्सिअसला हा एकदम स्टेबल असतो, हा स्टेबल असल्यामुळे ह्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही। आता समजा मी टेम्परेचर खूप इन्क्रीज केलं किंवा टेम्परेचर मी वाढवलं, तर टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होतात त्याच्यातले बॉन्ड ब्रेक होतात, ज्यावेळेला बॉन्ड एखादा ब्रेक होतो त्यावेळेला इलेक्ट्रॉन रिलीज होतो। सपोज हा बॉन्ड ब्रेक झाला, इलेक्ट्रॉन रिलीज झाला, हा बॉन्ड ब्रेक झाला, इलेक्ट्रॉन रिलीज झाला, मग अशा टायमाला ह्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, ठीक आहे, कधी ज्यावेळेला आपण टेम्परेचर वाढवतोय बरोबर। आता हे झालं तुमचं प्युअर, आता याला आपण प्युअर का बोलतो, कारण तुम्ही बघू शकता इथे सिलिकॉन आहे, इथे पण सिलिकॉन आहे, इथे पण सिलिकॉन आहे, म्हणजे हा फक्त सिलिकॉनने बनलेला आहे, म्हणून आपण याला बोलणार प्युअर प्युअर सेमीकंडक्टर, ठीक आहे। आता एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये आपण थोडीशी इम्प्युरिटी ऍड करतो। आता इम्प्युरिटी म्हणजे काय, इम्प्युरिटी म्हणजे दुसरा कोणता तरी मेटल आपण ऍड करणार, ठीक आहे। जसं की आता सिलिकॉन आहे, आपण इथे एक आर्सेनिक ऍड केला, बरोबर, किंवा दुसरं एक्झाम्पल घेऊया, सिलिकॉन आहे इथे आपण इंडियम ऍड केला, बरोबर। तर आता आर्सेनिक काय झाला याच्यासाठी इम्प्युरिटी झाला बरोबर, का कारण बाकी सगळीकडे सिलिकॉन आहे, हा मध्येच कुठून आला आर्सेनिक, त्याच्यासाठी तो आर्सेनिक झाला तुमचा इम्प्युरिटी। तर अशा टाइपच्या सेमीकंडक्टरला आपण बोलतो एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर बरोबर। तर इंट्रिंसिक सेमीकंडक्टर समजलं काय असतं, इंट्रिंसिक सेमीकंडक्टर म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर, आणि एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, वेन वी ऍड इम्प्युरिटी, म्हणजे ज्या वेळेला आपण इम्प्युरिटी ऍड करतो प्युअर सेमीकंडक्टर मध्ये बरोबर। बघा इंट्रिंसिक मध्येच आपण इम्प्युरिटी ऍड करतो आणि बनतोय एक्सट्रिंसिक बरोबर। आता ही जी प्रोसेस आहे कशाची, बाय ऍडिंग इम्प्युरिटी, त्या प्रोसेसला काय बोलतो आपण डोपिंग, काय बोलतो डोपिंग। तर हा पण एक क्वेश्चन येतो एक्झामला, व्हॉट इज डोपिंग, द प्रोसेस ऑफ ऍडिशन इम्प्युरिटी टू इंट्रिंसिक सेमीकंडक्टर इज कॉल्ड डोपिंग बरोबर। डोपिंग म्हणजे काय, इम्प्युरिटी ऍड करतो आपण इंट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये। समजलं, दोन टाइपचे सेमीकंडक्टर, इंट्रिंसिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर। इंट्रिंसिक म्हणजे काय, तुमचा प्युअर वाला बरोबर, आणि एक्सट्रिंसिक म्हणजे काय, तुमचा इम्प्युअर, ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केलेली असते, ठीक आहे। आता एक्सट्रिंसिक मध्ये पुढे जाऊन दोन टाइप येतात, पी टाईप आणि एन टाईप, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया।